लूक लिसन अँड रिपीट पहा ऐका आणि म्हणा प्रवासाची साधने ट्रॅव्हल व्हेकल्स बस ट्रेन ऑटो रिक्षा एरोप्लेन व्हॅन ट्रॅव्हल्स मोटरसायकल ट्रक बोट शीप हे चित्र बस आणि ट्रेनचे आहे आपण शक्यतो बस आणि ट्रेननेच प्रवास करतो जनरली वी ट्रॅव्हल बाय बस ऑर ट्रेन धीस इज अ बस ही बस आहे खूप सारे प्रवासी बसमध्ये चढत आहेत मेनी पॅसेंजर्स आर गेटिंग ऑन द बस चड़ता Many are on the bus. काही प्रवासी बसलेले आहेत तर काही प्रवासी उभेही आहेत सम पॅसेंजर्स आर सिटिंग बट सम आर स्टँडिंग इन अ बस आता पुढील चित्र पहा हे चित्रसुद्धा बसमधीलच आहेत काही प्रवासी बसलेले आहेत तर काही प्रवासी उभे आहेत सम पॅसेंजर्स आर सिटिंग बट सम पॅसेंजर्स आर स्टँडिंग इन द बस त्या मुलीसाठी एकही जागा रिकामी नाही देअर इज नो एमटी स्पेस फॉर दॅट गर्ल म्हणून ती मुलगी बसलेल्या मुलीला विचारते डू यू माइंड गिव्हिंग मी प्लेस मला थोडी जागा द्यायला तुमची काही हरकत आहे का म्हणजेच मला बसायला थोडी जागा देता का त्यावर ती बसलेली मुलगी म्हणते आय एम सॉरी बट देअर इजंट एनी प्लेस हिअर मला माफ करा पण इथे थोडीसुद्धा जागा नाही तर बघा या संभाषणात खूपच सभ्यपणा आहे थोडीही आरडाओरडा नाही हेच ट्रॅव्हल मॅनर्स आपण प्रवास करताना पाळायचे आहेत धीस इज अ ट्रेन ही ट्रेन आहे सम पीपल्स आर सिटिंग सम पीपल्स आर स्टँडिंग अँड सम पीपल्स आर पुटिंग देअर लगेज ऑन द कॅरियर काही लोक बसलेले आहेत काही लोक उभे आहेत तर काही लोक कॅरियरवर त्यांचे सामान ठेवत आहेत रेल्वेतून प्रवास करत असताना काही मुलं बाहेरील खिडकीतून बाहेरील दृश्य पाहण्याचा आनंद घेत आहेत व्हायल ट्रॅव्हलिंग थ्रू ट्रेन सम चिल्ड्रन आर एन्जॉईंग आउटसाइड सिनरी फ्रॉम दॅट विंडो या चित्रात एक मुलगी आणि एक बाई बसलेली दिसत आहे वन गर्ल अँड अ वुमन आर सिटिंग इन धिस पिक्चर दॅट गर्ल आस्क नेबर वुमन ती मुलगी शेजारील बाईला विचारत आहे माइंड इफ आय ओपन द विंडो मी जर खिडकी उघडली तर तुम्हाला काही हरकत आहे का म्हणजेच मी खिडकी उघडू का त्यावर ती शेजारची बाई म्हणते नो नॉट ॲट ऑल गो अहेड नाही नाही काहीच हरकत नाही तू खिडकी उघडू शकते त्यावर ती मुलगी म्हणते थँक्यू म्हणजेच धन्यवाद शेजारील बाई म्हणते यू आर वेलकम तुझे स्वागत आहे बस आणि ट्रेनमध्ये प्रवास करत असताना आपण काही शिष्टाचाराची नवीन शब्द शिकलो त्या शब्दांची आपण ओळख करून घेऊया आणि प्रवास करताना त्या शब्दांचा वापरही करूया लूक लिसन रिपीट अँड लर्न टू यूज पहा ऐका माझ्या पाठोपाठ म्हणा आणि वापरायला शिका सॉरी सॉरी म्हणजे माफ करा थँक यू थँक यू म्हणजे धन्यवाद वेलकम वेलकम म्हणजे स्वागत आहे प्लीज प्लीज म्हणजे कृपया